फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी बनवणार आहे आज फणसाची भाजी. त्यासाठी मी एक पाव फणस छान कापून घेतलेला आहे. आता मी ते छान एक उकडून घेते. आपल्याला असंच कोरडंच यामध्ये टाकायचं आहे. यामध्ये पाणी नाही घालायचं आहे. आणि कुकरमध्ये एक वाफ घेऊन घेते. फणसामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं आहे, असंच वाफेवर शिजवायचं आहे. थोडी आपल्याला एक चिमूट हळद टाकायची आहे फक्त. आणि आपल्याला फणस मी आधी सर्वप्रथम गॅस ऑन करते. कढई ठेवते. तीन पळी तेल टाकून घेते. तेल आपलं तापलेलं आहे. सर्वप्रथम मोहरी टाकते. जिरे टाकून घेते. जिरे मोहरी आपली छान तडतडलेली आहे. त्यामध्ये मसाला टाकून घेते. मसाल्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे. खापस, खोबरं, कांदा, लवंग, इलायची, काजू, बदाम मी सगळं मसाल्यामध्ये टाकलेलं. मसाला छान भाजून घेऊया आपण. मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेलीच आहे, तर तुम्ही नक्कीच बघा. मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. बघू शकता मसाला छान भाजलेला आहे. तेल पण आपलं छान वर आलेलं आहे. सुगंधही खूप छान सुटलेला आहे मसाल्याचा. आता आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते एक चम्मच. आता आपल्याला छान परतून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला सुखे मसाले घालायचे आहे. अर्धा चम्मच हळद घालते. 2 चम्मच लाल तिखट घालून घेते. 1 चम्मच किचन किंग मसाला घालते. आणि थोडी धनेपूड घालते. मसालासुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. फणस मी कुकरमध्ये वाफून घेतलेला आहे. फणससुद्धा छान शिजलेला आहे. हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. थोडं मीठ टाकून घेते. मीठसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. बघू शकता सगळा आपला मसाला पोळींना छान लागलेला आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. मी एक पेला पाणी अगोदरच गरम करून ठेवलेलं होतं, ते मी या भाजीमध्ये टाकून घेते. पोळी या रश्श्यामध्ये छान शिजून घ्यायची आहे. बघू शकता आपली फणसाची भाजी छान रेडी झालेली आहे. सुगंधही खूप छान येत आहे. यावर आता आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.